शक्ति गजापती क्लेशवंशा सुधारक मराठ्यांचा मावळा भोसले कुल दीपक हिंदवी स्वराज्य संस्थापक जिजाऊ पुत्र भोसले कुल दीपक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। झोपेने इकडून सर आणि पायऱ्याने इकडून पायरी इकडून किती वेळ लागेल बघा पायऱ्या तसं कसं मंडळात 2-2.5 तास लागते आणि आणि वरती जायचं म्हटलं ना संध्याकाळी 5 ला कम्प्लीट दरवाजा बंद होतो 5 वर मला खाली यायला वर किती आहे बघायचं वाटतं तसं बगीचा चिकार आहे बघण्यासारखं शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि पहिली जुन्या काळातली लोक आहेत ते सांगणार नाही तर समोर गेलं की तुम्ही गाडी त्या ऑटो तिथे पार्क करू शकता आणि इथं कसं डायरेक्ट पहिलं इथं पहिलं पूर्ण जंगल व्हायचं काही नव्हतं हे खाली एक हॉटेल होतं देशमुख बस काही नव्हतं ही पायथन घरं आता झाली म्हणून आणि पावसाळ्यामुळे वादळ नाही का किल्ले रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि जण जागता जिवंत स्वर्ग तर हा जो दरवाजा आहे तो दरवाजा म्हणजे चित्त दरवाजा इथून आपण एंट्री घेणार आहोत चला बघूया भावांनो फक्त 250-250 पायऱ्या चढून झाल्यात तर माझी हालत अशी आहे आपले मावळे दररोज एवढं कसं चढायचे देव जाणे चला तर पायाने गड चढायचा विचार केला तर पूर्ण करूया संकल्प हा शेवटपर्यंत आमच्यासोबत जुडून राहा या प्रवासामध्ये आम्ही एवढी मेहनत करून ब्लॉग बनवत आहोत तुमच्यासाठी चॅनल सबस्क्राईब नाही केलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अजून वर किती आहेत माहित नाही का हे इतर बसून जायचं आहे का इथून मला वर नाही बांधायचं दादा अजून किती पॅरेंट आहेत बाकी आता तर आपण खालीच आहोत म्हणा अजून पुरा रायगड जिल्हा किल्ला और हमारे सुद्धा आमच्याजवळ कॅश पण नाही आहे ऑनलाईन पेमेंट आहे आमचं म्हणजे ऑनलाईन करू शकतो आम्ही बट आत्तापर्यंत तरी ऑनलाईन कुठेच अवेलेबल नव्हतं आणि आम्हाला त्या टोकाला जायचं आहे आणि आम्ही आता इथं आहोत आमच्याजवळ फक्त थोडंसं पाणी उरलं आहे तेवढ्याच पाण्यावर आम्हाला आता सेर करायची आहे इन्व्हायरमेंट एप्रिलमध्ये आम्ही आलो आता इन्व्हायरमेंट कूल आहे थंड आहे म्हणून थोडं बरं वाटतं आहे हमारे भाई से
आम्ही आमच्या भावाला विचारूया कसं वाटतंय. असं वाटतंय भावा गारगार वाटतंय. गारगार वाटते ना. माझं तर गारगार झालंय पार, त्याचं पण झालंय. जर तुम्हाला पायानं चढत यायचं असेल तर पाणी वगैरे सर्व काही घेऊन सुरू द्यावे. तसं शॉप आहे तिथे. दादा पायानं वर गेलास ना, पायानं वर गेला चढून. बापरे लालना लेकर पायानं चढत वर गेलेत आणि मला थकवा येतोय. माकड पाठीमागे लागते. चालत ना, मारतो ना ऑनलाईन त्याच्यावर. जेव्हा तुम्ही वर येतात तेव्हा कॅश जरूर सोबत घेऊन यावे. ऑनलाईन इथं पेमेंट जास्त करून होत नाही आहे. तरी आम्हाला ताई भेटल्यात ऑनलाईन पेमेंटसाठी. आणि इथं आम्ही लिंबू सरबत घेतो, पाणी बॉटल, लिंबू सरबत, टरबूज, काकडी सर्व काही आहे. तुम्ही वर म्हणजे अर्धा पाऊन तास चालल्यानंतर वर तुम्हाला या कॉर्नरनंतर ताईचं शॉप मिळेल. तर जरूर ताईकडे व्हिजिट द्या. ताई अजून किती वेळ लागला वर? आणि किती पायरे आहेत टोटल? 2000 का? 1300 झाले. 2000 पायऱ्या आहेत आणि खूप ठिकाणी म्हणजे असं विदाऊट पायऱ्यांट्या पण आपल्याला यावं लागतं. तसं आपल्याला 1-1.5 घंटा लागतो नॉर्मल म्हणजे चांगलं चाललं तर, आणि थोडं बसत बसत चाललं तर 2-2.5 घंटे लागू शकतात. तुम्ही ते महाड मार्गे पण येऊ शकता आणि माणगाव मार्गे पण येऊ शकता. माणगावून ताई किती किलोमीटर आहे? माणगावून 25 ते 27 किलोमीटर आहे आणि महाड पण 25 किलोमीटर आहे. तर तुम्ही पुण्याहून डायरेक्टली आलात तर माणगावच येशाल आणि मुंबईहून जरी आलात तरी माणगावच येशाल. मेन हवे आहे रायगडसाठी. रोडसी मार्गे हवे आहे आणि गरमी तर तुम्ही बघतायच काय आलं झाली माझी. लिंबू सरबत पिऊन गारगार मस्त वाटतं सध्या. थँक्यू सो मच भावांनो. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू सो मच तुमचं मुळात. सभी जुबान हम हैं हजारों में अब की